subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. 19 फेब्रुवारी 2022 छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, त्यानिमित्त आवाज पुढे चॅनलच्या वतीने सर्व शिवभक्तांना आणि नवी मुंबईकरांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा. महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली प्रहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छातडावर प्रहार केला त्या विश्वमाता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा. रयतेसाठी लढ बोला असा ज्या आईचा आवाज होता, क्रांतीचे स्मरण माय जिजाऊ सुपुत्र हत्तीचा शिवराय होता. हरहर महादेव आवाज फुटला, मुघलांच्या कपाळावर घाम फुटला, मराठ्यांच्या झळकल्या नग्या तलवारी, मुघल पळती माघारी, शिवमहाराजा. अजून जर तुम्ही 10 वर्ष जगला असतात तर मुघलांनी देखील कपाळावर भगवाच लावला असता. अशा या शिवरायांचं गुणगान करण्यासाठी मी शिल्पा नरवडे याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये उभी असताना आज मला मनस्वी आनंद होतो. आज काय झालं मित्रांनो, आज आमच्या दारापूरचा सडा गेला, आमच्या घरामध्ये राडा झाला. आज आमच्या दारापूरची तुळशी गेली, आमच्या घरातली माणसं आळशी झाली. आज आमच्या दारापूरची रांगोळी गेली, आमच्या घरातली माणसं रंगोली झाली. एक्सक्यूज मी, मेरा दिल तेरे पे फिदा रहे असं म्हणणारी तरुण गाठी ह्या महाराष्ट्राच्या मातीत निर्माण झाली आणि ह्या महाराष्ट्राचा इतिहास फार बदलून टाकला. काय होता ना महाराष्ट्राचा इतिहास, 5 सुलतानी सत्ता ह्या महाराष्ट्राच्या उरावर खया खया नाचत होती, मंदिराच्या मंदिरं लुटली जात होती. लुटलं जाईल म्हणून पोटची पोट सोडातो, धान्याच्या बियांना आणि गवताच्या पात्यांना होयची भीती वाटायची. वासुदेवाची कृपाळी आणि संतांची कवडे ह्या महाराष्ट्रात घुमत नव्हती. घोड्यांच्या टापांचा आवाज कानावर येताच जनता पळून जायची आणि घरात बसायची. अशा वेळी जिजाऊंच्या पोटी एक शिवरत्न जन्माला आलं आणि ह्या महाराष्ट्रातली जनता म्हणायला लागली, किसी के पेट में से बाप पैदा होता था तो किसी के पेट में से साप पैदा होता था, मगर जिजाऊ ऐसी माँ थी अरो जिसके पेट में से बापों का बाप शिवाजी पैदा हुआ था. 350 वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या माती सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यांमध्ये एक रक्तरंजित इतिहास घडला. इतिहास घडला नव्हे मित्रांनो, तो घडविला. तो ज्या मर्दाने घडविला त्या मर्दाचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. खरं तर शिवबानी फक्त इतिहास घडवला, खरं तर शिवबानी फक्त महाराष्ट्र घडवला, पण महासाहेबांनी शिवबांना घडवलं. महासाहेबांनी शिवबांना घडवलं नसतं तर ना घडला असता महाराष्ट्र, ना घडला असता ह्या महाराष्ट्राचा रक्तरंजित इतिहास. शाहिस्ते खानाला डायरी लिहायची सवय होती. शाहिस्ते खानाच्या डायरीचे नाव होतं शाहिस्ते खानाची भुर्जी. तो आपल्या डायरीमध्ये शिवरायांचे अनेक प्रसंग त्याने नमूद केलेले. त्यात त्याने एक घटना अशी नमूद केली होती, ती म्हणजे शिवराय लाल महालामध्ये आले तसे ते वेगाने वाऱ्याच्या वेगाने बाहेर निघून गेले. लाल महालामध्ये हाहाकार माजला. थोड्या वेळाने शाहिस्ते खानाची बहीण धावत धावत आली, भाईजान भाईजान मेरी बेटी लापता आहे. बोटे छाटलेला शाहिस्ते खान स्मित हसते करत म्हणाला, शिवाजीची माणसं तिला पळवणारच नाहीत आणि जरी पळवली असली तर तो शिवाजी राजा पोटच्या लेकीसारखी तिची काळजी घेईल. कोणा एका दुश्मनालाही महाराजांच्या चारित्र्यावर विश्वास होता. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच की आजच्या 21व्या शतकातील महाराष्ट्राला आपल्या भारतीय संस्कृतीला छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या चारित्र्यवान महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. सबस्क्राइब टू आवाज टुडे. Click on the bell icon for latest national and international buzzing news.